जय हिंद सलामी देंगे सलामी दस जय हिंद सलामी देंगे सलामी दस जय हिंद एक बार जय हिंद सलामी देंगे सलामी दस जय हिंद पीछे मुड महाकाली तथागत भगवान ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई सर्व महामानवांना महामातांना आज त्यांची 131वी जयंती आहे. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अद्वितीय बुद्धिमत्ता त्या आधारे स्वतः घेतलेले अति उच्च दर्जाचे शिक्षण जागतिक दर्जाची विद्वत्ता बंडखोरी क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती संघटन कौशल्य शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा वक्तृत्व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन अशा अनेक गुणविशेष असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपली हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली अशा या महामानवास त्रिवार अभिवादन. आपल्या कार्यक्रमाला नोंदणी सुरुवात करण्या अगोदर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान माननीय अशोकजी अवचरे सर त्याचबरोबर संस्थापक सेक्रेटरी महेंद्र जाधव सर कार्यकारिणीतील सर्व सदस्य यांनी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची दीप आणि धूप यांनी पूजन करायचं आहे. महिला संघाच्या उपाध्यक्ष कार्यकारिणी बाराते जोग देवते समतेची जोग देवते क्रांतीची आणि समर्पणाची याच ज्योतीने आपण सर्वांना असा संदेश दिलेला आहे की स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठीही जगून पहा आणि म्हणूनच आज आपण दीप प्रज्वलनाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न बोधी बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम सर्वांनी कमी करा
सकाळी कोंदणाला महत्व नाही, केळ्याशिवाय कोंदणाला महत्व नाही, गोळीशिवाय उसाला महत्व नाही, गोळीशिवाय उसाला महत्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही आणि आपण त्या सर्व उपासक उपासकांशिवाय देहाराला महत्व नाही. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षांशिवाय कार्यक्रमाला सुद्धा महत्व नाही. राजा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या बहुजन विकास संघाचे अध्यक्ष माननीय आयुष्यमान अशोक अवचरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. महेंद्र जाधव सर अनुमोदन देते. त्याचबरोबर या विहाराच्या उभारणीसाठी ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे संस्थापक सेक्रेटरी महेंद्र जाधव सर यांनाही विनंती करते की त्यांनी पुढे यावं. त्याचबरोबर समता सैनिक दलाचे सचिव पुणे शहरातील त्यांना भीमराव वाघमारे सर यांनी विनंती करते की त्यांनीही आपलं स्थान ग्रहण करावं. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याबद्दल कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगितली. या कार्यक्रमामध्ये आता आपण वंदना ध्यान ध्वजारोहण वंदना ध्यान अध्यक्षांची निवड आणि यापुढे जो कार्यक्रम होणार त्या सर्व कार्यक्रमाला आपल्या सर्वांची महत्त्वाची मुलाची साथ मिळणार आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणलं आणि माणुसकीचं दर्शन घडवलं अशा बाबासाहेबांनी लिहिलेलं जे प्रियांबल आहे ते प्रियांबल आपला एक छोटा या ठिकाणी सादर करणार आहे. त्यानंतर एक गीत होणार आहे, गजबडताई गीत करतील. त्यानंतर समूह गीत वचन आणि गायकवाड गोपी आणि स्नेहा चौरे या गातील. त्यानंतर आपलं फॅन्सी डे स्पर्धा की ज्या लहान मुलांना महामानवाचं जीवन कसं करण्याआधी त्यांचा पोशाख कसा होता हे कळणंही जास्त गरजेचं आहे आपल्या फॅन्सी डे स्पर्धा. त्यानंतर उपस्थित आपल्या सर्व उपासक उपासकांची मनोगतं. त्याचबरोबर रवी जाधव सर यांच्या नागपूरचं या ठिकाणी स्पीच असणार आहे. जर कोणाला मध्ये काही सांगायचं असेल बोलायचं असेल तर माझ्याकडे किती पाठवायची वेळ असेल तरच आपण त्याला संधी देणार आहोत असं म्हणून आहे की आमचं नाव सांगितलं पण आमचं घेतलं नाही तर वेळेचं बंधन राखून आपण त्यांना संधी देणार आहोत. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अशा प्रकारे आपला हा सगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रेयांबल करणार आहोत म्हणजे प्रास्ताविकेचं उद्देशिकेचं वाचन तो करणार आहे. त्याने पाठ केलेला आहे तो न पाहता ते म्हणणार आहे. तर शौर्य गायकवाड याला विनंती करते की त्यांनी आपलं प्रेयांबल या ठिकाणी सादर करावे. Yes.
pollinator, numerity of thorn, expression, belief, faith and worship, it will affect us and our fertility and to promote the fertility assurance of the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constitution Assembly, this 26th day of November 1949, New Year by Anna Inan and to accept this Constitution. Jai Hind. अतिशय सुंदर असं त्याने खूप दिवस झालं पाठ सुरू पाठांतर सुरू केलेलं आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रियंबल त्याने सांगितलेलं आहे. त्यासाठी जोरात टाळ्या. असे कार्यकर्ते आपल्या बिहारमध्ये आता घडू लागलेले आहे छोट्यांपासून. तर खूप खूप त्याला सगळ्यांकडून आशीर्वाद. यानंतर आपल्या या ठिकाणी सुनीता गजभरताई एक गीत सादर करणार आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी गीत सादर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. आणि आपणा सर्वांना आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.
अतिशय सुंदर असं गीत गरबाताईंनी या ठिकाणी सादर केले, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. या गीतातून जसं सांगितलं की आकाश मोजतो आम्ही कोणामुळे, भीमामुळे. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तो बंदूक काही नकोय, आम्ही शब्दांच्या माराने तुम्हाला गारद करू शकतो. आणि त्यामुळे आकाशाला गवसणी घालायची क्षमता, काढण्याची जी क्षमता आहे ती बाबासाहेबांनी आपल्यामध्ये निर्माण केली. आणि म्हणूनच आज आपण मोठ्या संख्येने बिहारमध्ये उपस्थित आहात. यानंतर या ठिकाणी छोट्या मुलींचा वंदना, याच्यावरती एक आपली जी वंदना आहे बुद्ध वंदना, त्याच्यावरती एक डान्स होणार आहे. तर ज्योतीला विनंती करते की त्यांना पुन्हा नाव सादर केलेला आहे बाबासाहेबांनी. जो धम्म आपल्याला दिलेला आहे, या धम्म देण्यासाठी ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी आणि मानवाच्या सुखासाठी किती त्रास घेतलेला आहे ते या गाण्यातून, या ठिकाणी त्यांनी आपल्या नृत्यामधून सादरीकरण केलेलं आहे. खूप खूप कौतुक मुलींचं. लहान मुलीने जो आता डान्स केलेला आहे त्यासाठी आपल्या औजणिताई संघाचे अध्यक्ष अवचरे सर यांच्याकडून त्यांना 500 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. चौथी यानंतर आपल्या विहारामध्ये येणाऱ्या सभासद रोहिणी दादूताई यांचा नातू रेयान राहुल जाधव हा भाषण करणार आहे. तर त्याने पुढे येऊन आपलं भाषण सादर करावं. आपलं बिहार हे बहुआयामी व्यक्तिमत्व घडण्याचं प्रमुख केंद्र आहे. आणि त्यामुळेच अशा लहान मुलांना या ठिकाणी संधी देऊन त्यांचं व्यक्तिमत्व फुलवण्याचं काम बिहारामध्ये होत असतं. आणि मुलांचा जो आत्मविश्वास आहे ते या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तो वाढत असतो. आणि त्यामुळे या रियांसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत पुन्हा एकदा. यानंतर वर्षाराणी गायकवाड स्नेहा चौधरी, त्या अगोदर आपला बिरेन कुणाल गायकवाड हा आपल्या या ठिकाणी ज्योतिबांच्या संदर्भात बोलणार आहे. गर्दीमा
पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत आपण. उपासक उपासिकांची मनोगत घेणार आहोत. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या मनोगतांमध्ये कोणाला गाणं म्हणायचं असेल तरी त्या म्हणू शकतात कोणी. तर सुरुवात आपण करूया लतिका ताई अवसरे गाण्या म्हणून ती करते गीता घेऊन आपलं म्हणजे त्या ठिकाणी करते. तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमणी बाई शाहू महाराज शिवाय या सर्व महावाराला श्रीवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अवसरे सर महिला अध्यक्ष आमच्या रणिताई आणि संत संजय घराचे वाघमारे साहेब आणि सर्व उपासिक आणि उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती आणि आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. अतिशय सुंदर ताईंनी गीत गायलेलं आहे. आणि आज आपण जर पाहतो तर आपला समाज हा बाबासाहेबांमुळेच खरं तर आज इथपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतं
राहणाऱ्या आजोबांना आज मुभा आहे, म्हणजे आनंदाश्रू आहेत आपले. डोळ्यांमधून वाहणाऱ्या आजोबांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज आम्ही सन्मानाने उभे आहोत. बाबासाहेब आज तुमच्यामुळे आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. अशी स्वाभिमानाने मुलांना सुद्धा आपल्याला उभं करायचंय. तर याच्यात तिथेच आपल्या छोट्या चमूंमध्ये एक वृषांग माने हा पुढे येऊन बाबासाहेबांच्या वेशामध्ये बाबासाहेबांचं स्पीड हे काय म्हणतात ते आपल्याला ऐकवणार आहे. त्याचे आज ते पहिलाच दिवस आहे असं सगळ्यासमोर बोलण्याचं, त्यामुळे घाबरतात मुलं. पण त्याने इथं येऊन जे धाडस दाखवलं त्याच्यासाठी जोरात टाळ्या. यानंतर आपल्या विहारामधल्या सदस्य आपल्या सुलताई गायकवाड यांचा नातू अर्णव हा आपल्यापुढे एक स्पीच बोर्ड सांगणार आहे. जय भीम, माझं नाव अर्णव सोनवणे. आज मी बाबासाहेबांवर 2-3 लाईन बोलणार आहे. उठा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी दीड दमडी पाय मी माझा सन्मान जिंकणार नाही. जय भीम. अर्णव साठी पुन्हा एकदा दुराटा. यानंतर पोपट मोरे सर यांना विनंती करते की त्यांनीही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः आदर्श महामानवांना तसेच आदर्श महामातांना शिवाय अभिवादन करून आणि ज्या महामानवांची आज जयंती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी बाबासाहेबांचा एक पोवाडा गात आहे. शिल्पकार भारताच्या घटनेचा दादा. प्रणाम कोटी उदार काला, प्रणाम कोटी उदार काला, प्रणाम कोटी उदार काला. संविधान भारताचे लेणे श्रेष्ठ, अवं संविधान भारताचे लेणे श्रेष्ठ. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस
मनाला मन पुत्र दारू शांती लाभली मनाला अभिवादन करू थोर क्रांती कराला अभिवादन करू थोर क्रांती कराला आणि भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने आंबेडकरांना पुणेकरांनी गांधींचा अपराध अहो पुणेकरांनी गांधींचा अपराध वाचविण्याभिमाने कार्य हे महान वाचविण्याभिमाने कार्य हे महान माता कस्तुरबा बोले बाबा ठेवा माझ्या कुंकवाची इंदाना माता कस्तुरबा बोले बाबा ठेवा माझ्या कुंकवाची इंदाना तुमच्या सैन्य मिळेल मोठे योगदान तुमच्या सैन्य मिळेल मोठे योगदान अभिवादन करते तुमच्या थोर उपकाराला अभिवादन करते तुमच्या थोर उपकाराला त्रिवार वंदन मा मानवाला त्रिवार वंदन मा मानवाला आणि भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने आंबेडकरांना फुले आंबेडकर शाहू राजे क्रांती इंद्रांचे फुले आंबेडकर शाहू राजे क्रांती इंद्रांचे ऋणदेशावर त्यांचे उच्च स्तरांचे ऋणदेशावर त्यांचे उच्च स्तरांचे प्रबुद्ध वेळेचे सर्व अनुयायी त्यांच्या सुविच्या आलाचे प्रबुद्ध वेळेचे सर्व अनुयायी त्यांच्या सुविच्या आलाचे पालन करूया त्यांच्या आचारांचे पालन करूया त्यांच्या आचारांचे छेंडे कवीचे वंदन त्यांच्या पूजस्मारकांना छेंडे कवीचे वंदन त्यांच्या पूजस्मारकांना मोर गायकाचे वंदन त्यांच्या पूजस्मारकांना मोर गायकाचे वंदन त्यांच्या पूजस्मारकांना त्रिवार वंदन मा मानवाला त्रिवार वंदन मा मानवाला आणि भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने आंबेडकरांना भिंगुराव रामने अतिशय सुंदर असा हा पोवाडा आपल्याला मोरे दादांनी गाऊन दाखवला. बाबासाहेबांची कीर्ती जगभर पसरलेली आहे आणि म्हणूनच करुण जीवाचे रान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले त्यांनी भारताचे संविधान आणि तेच संविधान आज जर धोक्यात असेल बिहारात आपण एवढ्या संख्येने जमा होत असू तर हे संविधान जे धोक्यात आहे ते वाचवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण हे काम करूयात. यानंतर जयश्री माने यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जयश्री माने बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि बहुसंख्य महिला जास्त आहेत इथं आणि इतक्या म्हणजे उत्साहाने वगैरे अगदी सगळ्यांना नटून थटून व्यवस्थित अगदी आलेले आहेत आणि आंबेडकरांची जयंती साजरी करावं हा एक मोठा सहभाग आहे राहुल सगळ्या महिलांचा राहुल आणि खर तर आंबेडकर आहे म्हणून आज आपण इथं आहोत. नंतर आपण कुठे असतो हे काही सांगता चालणं नसतं. आपण लेडीज म्हणजे महिला तर असं कुठंतरी शेणाच्या कवऱ्या वगैरे थापत बसलेले असते पण आज म्हणजे सगळ्या पदावर महिला आहेत. बार आमची राष्ट्रपती पासून बार शेवटी कंडक्टर वगैरे ड्रायव्हर वगैरे सगळ्या क्षेत्रात महिला आहेत. ही सगळी पुण्य ही बाबासाहेबांची आहे त्याच्यामुळे आज आपण इथं आहोत आणि त्यांचं स्मरण केलं पाहिजे त्यांचं अनुकरण केलं पाहिजे त्यांच्या सगळ्या विचारांना आपण प्रेरणा घेतली पाहिजे त्यांच्या विचारांची आणि आपण सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे आणि असे काही कार्यक्रम असतील तेव्हा भेट जाऊन मागता सर्वांनी एकत्र यावं आणि कार्यक्रम करावा असं मला वाटतं आणि मी इच्छा मी प्रदर्शित करते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सर्वांनी एकजुटीने राहा. बाबासाहेब म्हणायचे संघटित व्हा संघर्ष करा शिका तर तो आपण मूळ मंत्र त्यांचा जपला पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे त्यांचा अनुभव आहे हेच मला यावेळी सांगावंच वाटतं आणि सगळ्यांना सप्रेम नमस्कार जय भीम आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
मोजक्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला आयटीचं महत्व सांगितलं की सगळ्यांनी एक आलं तर काय होऊ शकतं. तर यानंतर मी नागरी सरांना विनंती करते, टी एन नागरी सरांना, की त्यांनी आपल्या मनोवर व्यक्त करावं. महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर आंबेडकर, माता जिजाई, माता निवाई, माता सावित्री, माता दमाई, त्या मानवाने माझा अभिवादन. आज जमलेले सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा माझा मनची वृद्धी भेट. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोजींचा संघाशे माननीय अशोकरावांचे आचार्य, त्यांच्या शेजारी बसवणार बसलेले रवींद्र जाधव, आणि आता सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या भगिनी दत्ताताई साहेब. खरोखर आज आपलं घर फरकच भरल्यासारखं वाटतं. आणि असंच व्यवहार आपल्या दर रव्याचं जर भरलं तर आपण या व्यवहारातून कुठल्या तरी प्रकारचं ज्ञान घेऊन जातो असं म्हणाल तर नाही. फक्त आज 14 एप्रिल आहे म्हणूनच आपण आहोत हे न जात म्हणता त्यांना मनामध्ये शंका नसता आपण दर नवाने यावं विहारामध्ये. आणि विहारात आल्यानंतर जे काही आम्हाला ज्ञान मिळतं या विहारामध्ये ते अवगत करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून आज बाबासाहेबांच्या 133 जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो. आणि 2 मिनिटं फक्त मी घेतो. मी बर्मासेनच्या विहारामध्ये मी गेलेलो होतो. तिथे माझी सुनबाई आणि माझा मुलगा त्या विहारात गेल्यानंतर त्याने तिथे व्हिडिओ शूटिंग करून अमेरिकेमध्ये घेऊन गेले होते. आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला सांगितले होते की आम्ही हा व्हिडिओ शूटिंग आम्ही अमेरिकेमध्ये सर्वांना दाखवलेला आहे, खूप मुलं आहेत आणि या मुलांचं चांगलं सांगू आता चांगले व्हावे, विचार चांगले व्हावे म्हणून मी माझ्या नागपूर कुटुंबातर्फे त्या विहाराला काहीतरी खाण्यापेक्षा काहीतरी थोडी एक भेट द्यावी, काहीतरी गिफ्ट द्यावं असं आम्हाला माझ्या मुलांनी सुचवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही 65 टी शर्ट त्या बर्मासेनच्या विहाराला मी माझी दान केलं. आणि दान केल्याबद्दल मला माझा अभिमान वाटतो की काहीतरी पुण्यकर्म करावं, असं पुण्यकर्म केलं तर काहीतरी आपल्या पदरात दान देईल. मी आतापर्यंत जे काही दान मिळवलेलं आहे ते दान तर मी आपल्या विहाराला अर्पण केलेलं आहे. पण आज जे मला महत्त्वाचं म्हणजे मुलं होते 65 मुलं ते जमलेले होते, त्या 65 मुलांचा व्हिडिओ शूटिंग करून मी माझ्या मुलाला पाठवणार आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. म्हणून मी माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या 133 बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि इथेच म्हणतो माझा सर्वांना माझे परिचय आणि बोलण्याची सजीवत्याबद्दल औषधाबांचं आभार मानतो, तसेच आमच्या दादाताई दळवींचा आभार मानतो. आणि इथेच म्हणतो आपले सरांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. ते धम्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि हे दान ते दरवर्षी कोणत्या ना कोणत्या रूपाने विहारासाठी देत असतात. त्यावेळेला ते संगमित्र प्रेरणा विहारातला मुलांना तिथल्या टी शर्ट देऊन त्यांचं दान दिलेलं आहे. त्यानंतर प्रदीप मोहाडे घे पुन्हा
होतील भीमा भूतेसाठी, कधी होतील भीमा भूते गती, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, तुझ्या शब्दावर तुझ्या शब्दावरती सारे मरणारे, तुला खाद्यावरती उचलणी धरणारे, तुला खाद्यावरती उचलणी धरणारे, बघ चंपा बघ चंपा तुझी बा बिनो कोटी, हे विमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, विमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, रजले गांजलेले साधले थकलेले, रजले गांजलेले साधले थकलेले, भेटीसाठी तुझ्याते आज आतुरलेले, भेटीसाठी तुझ्या आज हे आतुरलेले, बघ जनता बघ जनता तुझी दर्शनासाठी, बघ जनता तुझी दर्शनासाठी, हे विमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, या दिनासाठी, या दिनासाठी, थँक्यू थँक्यू. खूप सुंदर असं की प्रतिज्ञ काढलेलं आहे. अशी तरुण मंडळी जर आपल्या विहारामध्ये यायला लागली तर मला वाटतं बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे भारत बौद्धमय करण्याचं, तर ते नक्की साकार होईल. तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने विहारामध्ये यावं ही नम्रतेची विनंती. यानंतर वानखेडे ताईंना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वानखेडे ताई, खरे की आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये अंधार दाटला पार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला पार आता दिवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे, जाती पातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे, भिमाईचा भिवा पाहिजे. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रुमाई माता भिमाई माता सावित्री यांना अभिवादन करते. तसेच विचार मंच आम्ही अवतरे साहेब जाधव साहेब आणि वाघमारे साहेब आणि जवीताई यांना सुद्धा, इथं बसलेले सगळे उपासक आणि उपासिका यांना माझा सत्र देईन. माझ्या भीमाच्या लेखणीवर झाले देशाचा कारभार, नर नारी समान
काढले उत्तम मिळिन सार होती ती माझी ललकार उत्तम मिळिन सार होती ती माझी ललकार माझा ती माझा लेखरी व चाले देशाचा कारभार माझा ती माझा लेखरी व चाले देशाचा कारभार लोकशाहीनं भारत बांधला लोकशाहीनं भारत बांधला मानव मुक्तीचा मार्ग शोधला मानव मुक्तीचा मार्ग शोधला उच्च नित्यतेचा होता खंडला संविधानानं आग सांधला संविधानाने आग सांधला केला हक्काचा करार नाही चालले लाचार केला हक्काचा करार नाही चालले लाचार माझ्या ही माझ्या लेखणीवर चाले देशाचा कारभार माझ्या ही माझ्या लेखणीवर चाले देशाचा कारभार मामा उठो राजकारणाचा सजविला भारत भूता मामे उठो राजकारणाचा सजविला भारत भूता मान वाढला बहुजनांचा प्रभाव साऱ्या निम कायद्याचा मान वाढला बहुजनांचा प्रभाव साऱ्या निम कायद्याचा निरंजनाचं दुःख सार निरंजनाचं दुःख सार केले की माने हक्क पार केले की माने हक्क पार माझ्या भीमाचा लेखणीव झाले देशाचा कारभार माझ्या भीमाचा लेखणीव झाले देशाचा कारभार अशी होती भीमाच्या तेज बुद्धीची धार माझ्या भीमाचा लेखणीव झाले देशाचा कारभार माझ्या भीमाचा लेखणीव झाले देशाचा कारभार झाले देशाचा कारभार अतिशय सुंदर असं की पानखडे त्यांनी या ठिकाणी सादर केलं पुन्हा एकदा जोरात टाळ्या आणि म्हणूनच म्हणतात भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेबांचे कार्य आहे खूपच मोठे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य आहेच खूप मोठे त्यापुढेही वाटतात आकाशातील चंद्रसूर्य छोटे त्यापुढे वाटतात आकाशातील चंद्रसूर्यही छोटे तर यानंतर आपण रवी जाधवताई यांना विनंती करते की त्यांनी आपलं म्हणून व्यक्त करावं विश्वरत्न भारतरत्न संतश्री महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई रमाई माता सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज राजेश शिवाजी महाराज माता जिजाऊ माता यशोधरा या विश्वातील सर्व महामानव महामातांना विचार मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष औतरे सर महेंद्र सर वाघारे सर महिला संघाच्या अध्यक्षा कथाताई दळवी या सर्वांना उपस्थित सर्व उपासक उपासिका या सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती आज आपण बाबासाहेबांची 133वी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत त्यानिमित्ताने सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा जयंतीच्या दिवशी किती भरगच्च विहार भरलेला आहे बघूनच फार आनंद झालेला आहे असंच हे विहार बाबासाहेबांनी आपल्याला जे देणं दिलेलं आहे त्या देण्याची जाणीव ठेवून आपण सतत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे बाबासाहेबांच्या जीवनावर नेमकं काय बोलावं आणि काय टाळावं हाच मोठा प्रश्न पडतो कारण बाबासाहेबांचं जीवन म्हणजे महासागर आहे त्या महासागराच्या एका बिंदूची जरी आपल्याला ओळख पटवीत आली तर मी स्वतःला धन्य समजतो बाबासाहेबांना कशाची म्हणून उपमा द्यावी हिमालयापेक्षा त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप मोठी होती आणि कर्तृत्व आगार होते कोहिनूर रेणेची चमक त्यांच्या बुद्धिमत्तेत होती हिऱ्यावर जसे अनेक पैलू असतात आणि असंख्य पैलूवर हिऱ्याचे मोल अवलंबून असते तद्वतच बाबासाहेबांचे जीवन असंख्य पैलूंनी परिपूर्ण होते बाबासाहेब ही केवळ व्यक्ती नव्हती ते विद्रोहाचे धगधगते रूप होते मनुष्यत्वासाठी माणुसकीसाठी चाललेला तो अविरत लढा होता त्यांनी अस्पृश्य समाजात जन्म घेऊन व्यक्तिमत्व मिळवून केवळ चंदनाप्रमाणे झिजणारे बाबासाहेब हे आपले श्रद्धास्थान आहे त्यांनी केलेल्या या महान कार्यामुळे आज आपण स्वाभिमानाचे जिणे जगतो आहोत हे आम्हाला बौद्ध बांधवांना तरी विसरून चालणार नाही
बघा बाबासाहेबांनी किती महान कार्य आपल्यासाठी केलेलं आहे. एका व्यक्तीने सर्व स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला हे जे नवीन जीवन दिलेलं आहे ते जीवन आपण सार्थकी लावलं पाहिजे. केवळ जयंतीपुरतं आपण एकत्र येऊन मोठमोठी भाषणं केली, सगळे कार्यक्रम आयोजित केले म्हणजे आपण बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने अनुयायी नाही, तर बाबासाहेबांचं जे राहिलेलं अपूर्ण कार्य आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे. जयंतीच्या दिवशी पुतळ्याला जाऊन आपण हजारो संख्येने तिथं मेणबत्त्या जाणतो, जेवढे आपले बांधव तिथं दर्शनाला जातात तेवढे अगरबत्ती मेणबत्ती जाणतात, पण त्या अगरबत्ती मेणबत्ती जाळून त्याची राखच होते. हार सुद्धा ट्रक भरून जातात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीच उपयोग होत नाही, पण असं न करता हे तर हार आणि मेणबत्ती अगरबत्ती दर्शनाला तर गेल्यानंतर लावायचीच आहे, पण त्याबरोबर बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून एखादी गरीब शाळा असेल त्या शाळेतल्या मुलांसाठी एक वही पेन जर प्रत्येकाने दिलं म्हणजे आपल्या संघटनेने, तर त्यांच्या ते लक्षात राहील की आपल्या जयंतीच्या दिवशी आपल्याला हे आपल्याला एक बक्षीस मिळालं ते एक समाधान होईल. तसंच एखाद्या आश्रमामध्ये जर आपण गेल्यानंतर त्यांना काहीतरी फळ वाटप केलं तर जयंतीच्या निमित्ताने ते एक लक्षात राहील. केवळ जयंतीच्या पूर्वी भाषण करून आपण बाबासाहेबांचे अनुयायी खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही, तर बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी त्यांनी एकट्याने बाबासाहेबांनी एवढ्या समाजाचा उद्धार केलेला आहे, चांगल्या प्रतिने बाबासाहेबांना आपल्याला जीवन दिलेलं आहे, स्वाभिमान दिलेला आहे, त्या स्वाभिमानाचं जर आपल्याला खरोखरच खऱ्या अर्थाने जर स्वाभिमान जपायचा असेल तर अशी छोटी मोठी कार्य करून बाबासाहेबांचं आपल्याला धैर्य आणि त्यांनी दिलेला स्वाभिमान जागृत ठेवणं गरजेचं आहे. एवढंच मी आजच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने दोन शब्द सांगू शकते. मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते आणि इथंच थांबते. जय भीम जय बुद्ध जय वाजी. अतिशय सुंदर आपलं मला या ठिकाणी जाधव दैवी व्यक्त केले आहे. आपल्या बाबासाहेबांचं एकूण वाचनाचा जर आपण भाग पाडला तर त्यांनी फक्त वाचनच केलं नाही तर आपलं घर हेच ग्रंथालय बनवलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांचं जे ज्ञान बुद्धांसारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान, बुद्धांसारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान, शिकवले शिक्षणाचे ज्ञान आणि मिळवून दिले समाजात आपल्याला स्थान. आणि म्हणून हे बाबासाहेबांचे उपकार आपण त्यांचे ऋण कधीच करू शकणार नाही, तर आपल्या वेळेसाठी आपल्याला भान ठेवायचे आणि त्यामुळे आता आपण विचार मंचावरील आपल्या समता सैनिक दलाचे जे भीमराव वाघमारे सर आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या ठिकाणी म्हण करतो. महाकाल भागवत भगवान नेते डॉक्टर बाबासाहेब महात्माजी शिवाजी मुले याच करताना अभिवादन करतो. तसेच आजच्या विचार मंचावरील आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहारच्या अध्यक्ष भोसले साहेब, संस्थापक सेक्रेटरी जाधव साहेब आणि आमच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष कोकणात बसलेले गायकवाड साहेब साहेब आणि सर्व उपासक बंधू भगिनींना मी सगळे जयभीम ठेवतो. आज आपल्या जीवनाचे एक सोन्याचा दिवस उभवलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आपण आपल्या विहारामध्ये साजरी करत आहोत. अतिशय उत्साह अतिशय आनंदात गेले 4 दिवस सर्वजण आपल्या विहारातील छोटे मोठे सर्व कार्यकर्ते ही जयंती कशी उत्साहात होईल कशी आनंदात होईल कशी मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी सर्वजण झटत होते झटले आणि यामध्ये छोटे छोट्या बालकांनी सुद्धा आपली जयंती कशी चांगली होईल यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले. खरं तर हे त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. एवढ्या छोट्या वयात ते सुद्धा चांगली कलाकृती आपल्या पुढे सादर करतात. खरोखर जयंती हा जो छोट्या मुलांचा कार्यक्रम पाहिल्यावर
एक माझ्या मनात छोटीशी कल्पना यायला आली की ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस असे 26 जानेवारी 15 ऑगस्ट फक्त ह्या वेळेला असे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मोठी होत नव्हती. त्या काळी कसं होतं की जयंती म्हणजे फक्त एक दिवस सकाळी किंवा संध्याकाळी असे व्हायचे. एखादा कुठला तर वक्ता यायचा, बाबासाहेबांबद्दल दोन शब्द सांगायचा आणि तो निघून जायचा आणि बाकीचे कार्यकर्ते मांडप टाकून झेंडे लावून अगदी तेवढं हे व्हायचं आणि जास्तीत जास्त आंबेडकर पुतळ्याला पुन्हा डिसेंबरला आम्ही त्यावेळेला यायचो. म्हणजे हा एवढं त्या आमच्या दिसणी देत होती. पण आजच्या त्यावेळेचे जे वृत्ते होते ते आळाने होते, अभ्यास नव्हते, परंतु निष्ठावान होते. त्यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल निष्ठा होती. कशा पद्धतीने आपण या पिढीला घडवायचं, कशा पद्धतीने ह्या समाजाला बाबासाहेब सांगायचा हे त्यांना तेवढं ज्ञात नव्हतं. कारण त्यांनी अभ्यास केला नव्हता, जे अभ्यास केला नव्हता म्हणण्यापेक्षा ते थोडेसे आडाचे होते. तर आणि आत्ताच्या पिढीला, आत्ताची आमची पिढी ही सर्व अभ्यासू झालेली, अभ्यासू झालेली आहे. त्यामुळं आत्ताची जयंती ही सुद्धा एक वेगळ्या प्रमाणात होते आणि चांगल्या प्रमाणात होते, मोठ्या प्रमाणात होते. फक्त बदल करणं एक गरजेचं आहे ते आपण पाहतो की या जयंतीमध्ये डीजे लावून किंवा मोठमोठे भिंगाणे केले जातात ते तसं होऊ नये अनेकांचं मत आहे. परंतु त्या हे जे डीजे लावून मोठमोठे आवाज लावून लोकांना त्रास होईल, आजही लोकांना त्रास होईल असे जे वागतात त्याच्या वापर अजूनही काही करू शकलो नाही. त्याच्याबद्दल काय करता आलं तर ते खूप महत्वाचं आहे. जयंती व्हावी बाबासाहेबांचे विचार नाचण्यापेक्षा डोक्यात घेतले ते डोक्यात घेऊन चांगल्या पद्धतीने कशी जयंती साजरी करता येईल ही केली जावी आणि आपल्या विहारात त्याच पद्धतीने केली जावी. आपल्या विहारांमध्ये नाच गाणे असे म्हणजे डीजे लावून होत नाही, परंतु विचारांचं भांडार आपण आपल्या व्यवहारामधून आपल्या बांधवांना, आपल्या भगिनींना, आपल्या बालकांना आपण देत आहोत. आपले अध्यक्ष, आपले कार्यकर्ते हे सर्वजण प्रत्येक जयंतीला एक चांगला वक्ता आणता येईल हा प्रयत्न करतात आणि आणतातही, चांगले अभ्यासू वक्ते आणतात आणि त्यामुळं आपली जयंती इतरांच्यापेक्षा खूप चांगले होते. त्यामुळं आपल्या विहाराकडं इतर समाजाचा आणि इतर आपल्या समाजातील इतर विहारातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि खूप वेगळा आहे की त्यांना सुद्धा एक इतर समाजा विहाराच्या लोकांनी जर आपली जयंती पाहिली किंवा ऐकली तर त्यांना सुद्धा खूप वेगळा आपल्या विहार लोकांच्या बद्दल, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल वेगळा अभिमान वाटतो, आनंद वाटतो की अशी जयंती आमच्या विहारात होत नाही या गोष्टीचा त्यांना खंत होते. खरोखर आपली जयंती ही एक नावाजण्यासारखी जयंती होते आणि अशीच होत राहील. मी जास्त न बोलता बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचं तर नको काय बोलता येतं, परंतु वेळेचं भान ठेवून मी जास्त न बोलता आपल्या सर्वांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी याचं बोलू शकतो संपवतो. आयोजकांनी मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानून माझं बोलू शकतो संपवतो. नमस्कार. त्यानंतर अध्यक्ष भाषण होणार आहे म्हणजे आपला कार्यक्रम आटोक आहे. त्यानंतर आभार होते धर्म पालन करावी हवा होईल आणि मग कार्यक्रम सांगितलं.
सर्व महामानवांना त्रिवार वंदन, त्याचप्रमाणे मातांनाही त्रिवार वंदन. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य सर, इंद्र जाधव सर आणि पंगाळे सर, तसेच जनताई गळी प्रत्येक जैवी आणि सर्व आपण आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ असे सकाळपासून आपण आनंदाने उत्साहाने आज घरामध्ये आलेलो आहोत. तसे 8 दिवस आपण येत आहोत, परंतु आजचा अजूनच उत्साह आपला जास्तीत जास्त दिन झालेला आहे. आणि ह्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये की मला खरा साहेबांची खूप आठवण येते, खरा भाऊंची की पहिलं गीत बाबासाहेबांचं म्हणायचं पहिलं गीत झालं पाहिजे आणि शेवटही गीतानेच झाला पाहिजे. म्हणजे नेहमी त्यांचा असा असायचं की नाही, कंटाळवाला तुम्ही 1 तासाचं भाषण करता, परंतु 1 गाणं जर गायलं तर त्याच्यामधून संदेश जातो बाबासाहेबांचा, तुम्ही जास्त वेळ घेत नाही. आणि प्रत्येकदा जयंतीच्या शुभेच्छा देते आणि मी आजच्या जयंतीनिमित्त आपल्यासमोर गीत सादर करते. मी 2 मिनिटाचा जास्त वेळ घेणार नाही. साजनी करूया ही माझी जयंती, साजनी करूया ही माझी जयंती. या ग्रासयानो ओळून आरती, साजनी करूया ही माझी जयंती, साजनी करूया ही माझी जयंती. ज्ञानरूपी मार्गाच्या पराक्रमातून कळस काठू प्रगतीचा
त्यासाठीच मान आहे अध्यक्षीय भाषणाचा, त्यासाठीच मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवतरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजेश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, मा जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आणि आज ज्यांची आपण 133 जयंती साजरी करत आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. विचारवंतावर उपस्थित असलेले आमच्या संघाचे संस्थापक सेक्रेटरी महेंद्र दादोसाहेब, सूत्रसंचालन करणारे आमच्या महिला संघाच्या अध्यक्षा लताताई दळवी, समता सेविकांचे आमचे अध्यक्ष शिवराव वाघमारे, ग्रंथालयाचे अध्यक्ष माधवराव गायकवाड, भोजन इत्यादी संघाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे भोजी इत्यादी महिला संघाच्या सर्व पदाधिकारी, सम्मेलन संकल्पचे स्थानिक संघाचे सर्व पदाधिकारी, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जोरात म्हणा जय भीम, जय भीम. गेल्या 7 तारखेपासून आज 14 तारखेपर्यंत आपण विविध कार्यक्रमांनी सावित्री जयंती महोत्सव साजरा करीत असताना मला खूप आनंद होत आहे. मी असं समजू इच्छितो की आपलं जे विहार आहे, ह्या विहार स्वावलंबी, कोणाकडूनही 1 रुपया बाहेर जाऊन पावती पुस्तक हवी 1 रुपया सुद्धा घेतले नाही. आपल्या सर्व सभासदांनी जी वर्गणी दिली त्या वर्गणीतून आपण ही जयंती महोत्सव साजरा करीत आहोत, हे खरोखर स्वाभिमानाची गोष्ट आहे. आम्ही बाहेर फिरत असताना पाहत होतो अनेक मंडळ, अनेक संघ पावती पुस्तके घेऊन नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांच्याकडं पैसे मागत होते, परंतु आपले विहार पावती पुस्तक विहाराच्या बाहेर सुद्धा गेलेले नाही आहे. आपल्या स्वबळावर आपली ही जयंती महोत्सव साजरा करीत आहोत. जयंती महोत्सव साजरा करत असताना बहुजय इताई सर्व आमची कार्यकारिणी, त्याप्रमाणे बहुजय इताई महिला संघ आमच्या महिला अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे संस्थापक सेक्रेटरी महेंद्र जाधव असतील, यांनी खूप आपल्याला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्यात मी 3 लोकांचे खास विशेष आभार मानतो. त्यामध्ये आमचे धम्मसेवक कोंडीबा दिवार, त्याचप्रमाणे आमचे शैलेश ओवाळ आणि अक्षय नंदकुमार गायकवाड. खरोखरच या ठिकाणी गेल्या आठवडाभर या ठिकाणी फुलांची सजावट असू द्या, विहार स्वच्छता असू द्या, अनेक कामं या ठिकाणी मिळून मला सहकार्य केलं, त्याबद्दल या ठिकाणचं मी खूप खूप आभार मानतो. त्यांच्यासाठी जोरदार आपण 7 तारखेपासून विहारामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, तुमच्या प्रश्नमंजुषा होत्या, निबंध स्पर्धा होत्या, विविध खेळ होते. आमच्या शारदाताईंनी पण त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेतला, फक्त पोत्यात पाय ठेवायचे बाकी होते. आम्ही आणून ठेवली होती पण पोत्याचं वापस होत. मंदाला पाठांतर असेल, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, असे अनेक आपण स्पर्धा या ठिकाणी घेतल्या आणि स्वयंस्फूर्तीने महिलांनी बालकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल मी ह्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्याचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण 11 तारखेला प्रबुद्ध साठे यांचं, महात्मा फुले यांचं कार्य याच्याबद्दल खूप सुंदर असं प्रवचन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आमचे मित्र रवींद्र पवार यांनी 12 तारखेला सम्राट अशोक यांचे धम्मप्रसारक कार्य याबद्दल खूप सुंदर असं त्यांनी प्रवचन दिलं.
आणि रात्री जो आपला 13 तारखेला चारही संघाचा जो वर्धापन दिन झाला तो अतिशय चांगला झाला. त्याच्यामध्ये कवी संमेलन होतं, लहान बालकांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्या सर्व बालकांचे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामध्ये आज उद्देशिकाचं इंग्रजीतून वाचन अंगातायचे नातू त्यांनी तोडपाट असं इंग्रजीमधून म्हटलं. सुनीता गजबरताईने सुंदर असं गीत गायलं, त्यांचा आवाज खूप गोड आहे. पिंपळाच्या पानावर चित्र पाहिले गौतमाचे, लहान बालकांनी खूप सुंदर असं एक गीत सादर केलं. रोहिणी जाधव यांचे नातू यांनी पण इंग्रजीमधून बाबासाहेबांच्या बद्दल सांगितलं. स्नेहा चौरे आणि आमच्या राणी गायकवाड बाईबी भीमाची लेखणी हे गीत सुंदर सादर केलं. लतिका उत्सवे यांनी आपलं एक गीत सादर केलं, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी. उपर मोहन साहेब तर आमचे नेहमीच पहाडी आवाजामध्ये दर रविवारी गीत सादर करत असतात, खास मुंबईवरून ते आपल्या जयंती कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले. मोरे साहेबांबद्दल खूप खूप धन्यवाद. मान्यताईने पण आपले मनोरोग व्यक्त केले बाबासाहेबांबद्दल. त्याचप्रमाणे आमचे टी एन नागले, पानखडेताई, चारदाताई मोरे आणि रोहिणीताई जाधव या सर्वांनी आज आपल्या जयंतीबद्दल आपल्याला शुभेच्छा दिल्या. मी आपणाला पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय हो. खूप खूप धन्यवाद सर. वसंतात येतो फुलांना बहार, वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाचे आभार आपल्या बहुजन हिंदा संघाचे संस्थापक सेक्रेटरी महेंद्र जाधव सर यांना त्यांचं मनोगत आणि आभार दोन्ही एकत्र त्यांनी मांडावं अशी विनंती. सर्व महामानवांना प्रथमतः पुन्हा एकदा अभिवादन करतो, अभिवादन करतो. आपल्या ज्ञानपीठावर उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष अवचरे साहेब, त्याचप्रमाणे संत सैनिक दलाचे आमचे वाघारे साहेब आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष आमचे गायकवाड साहेब आणि काही सप्रेम जयवीर. त्याचप्रमाणे आज आपण या कार्यक्रमाचं जे काय सूत्र संचालन करते आमच्या महिला संघाच्या अध्यक्षा लताताई दळवी यांनाही मी सविनय जयभीम करतो. त्याचप्रमाणे आपल्या उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना सप्रेम जयभीम. या ठिकाणी या प्रबुद्ध प्रणय विहारामध्ये आपण सातत्याने सतत वर्षभर कार्यक्रम चालवत असतो. या वर्षभर या विहाराचं एक वैशिष्ट्य सांगेन की ज्यावेळेस आम्ही ह्या वस्तूचं करण्याची ठरवलं त्यापासून हे ज्ञानपीठ पाहायला पाहिजे. इथून काहीतरी आपल्याला घरी गेल्यानंतर त्याची आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे. संपूर्ण धम्माचं आणि संपूर्ण याचं आपल्याला ज्ञान मिळायला पाहिजे हीच आमची पूर्वीपासूनची संकल्पना होती. आणि म्हणून देखील पहा, ज्यावेळेस आपण काय म्हणतो हा बहुजन हिताय संघ आहे, परंतु हा आपलं विहार काय आहे, प्रबुद्ध. आणि प्रबुद्ध असून ते सर्वांना प्रेरणा देणार असं हे प्रबुद्ध प्रेरणा विहार अतिशय विचारपूर्वक या विहाराला आम्ही हे नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपले संपूर्ण विचार मांडून आम्ही हे संपूर्ण नाव ठेवलेलं आहे. आणि पण
ह्या विहाराचं असं वैशिष्ट्य आहे की आपण कुठल्याही प्रकारे जो काही येणारा आपला वार्षिक जयंती असो किंवा ह्या विहाराचं जे काही बांधकाम आहे ते आपण कुठल्याही आमदार खासदार किंवा कुठल्याही सुरुवातीपासून आज लागत कोणाकडनंही कुठल्याही मोठ्या प्रमाणात आपण दान घेतलेलं नाही. हे जे घेतलेलं आहे ते आपल्या कर्तृत्वावर सगळ्या सभासदांच्या मेहनतीवर आपण हे विहार उभं केलेलं आहे. आमच्या चरवाधिता या ठिकाणी आलेल्या आहेत. आम्ही आमचे अण्णा हे आपले म्हणजे सुरुवातीपासून आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांनी देखील काम केलेलं आहे आणि त्यांचं पण ह्या विहारासाठी अतिशय मोलाचं योगदान आहे. मी जास्त वेळ न घेता मुख्य विषय माझा आहे माझं आभाराचं काम आहे पण त्या म्हटलं की तुमचं थोडस मनोगत हे व्यक्त करा. आपण या जयंती उत्सवामध्ये कुठलाही उत्सव म्हणून साजरा करत नाही. डीजे लावायचं ढंगा टिंगा करायचा एका दिवसामध्ये लाखो रुपये खर्च करायचं आणि तो लाखो रुपये उरवायचे त्यापेक्षा काहीतरी या विहारामध्ये आणखी काहीतरी आपल्याला नवीन नवीन योजना आणाव्यात वगैरे अशी संकल्पना या ठिकाणी नेहमीच आमच्यामध्ये असते. तर अशा रीतीने हा आपला विहार आहे आणि म्हणूनच संपूर्ण पुण्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये या प्रबुद्ध प्रेरणा विहाराचं नाव चांगल्या रीतीने घेतलं जातं. मी माझ्या विषयाकडे बोलतो. खऱ्या अर्थानं आज 7 दिवस झाले मागच्या रविवारपासून आज या रविवारपर्यंत 7 दिवसामध्ये मला सांगायचं अभिमान वाटेल की आम्हाला लाभले दोन्ही अध्यक्ष एक महिला संघाचे अध्यक्ष आणि एक आमच्या बहुजन इतने संघाचे अध्यक्ष अवचरित साहेब आणि लता दळवे साहेब अक्षरशः जीवाची रान करून आज हे संपूर्ण कार्यक्रम आणि त्याचं नियोजन अतिशय कष्टाने करत असतात. आणि या ठिकाणी जे काही कार्यक्रम याचं आहे त्याचं नियोजन सगळे मिळून या ठिकाणी करत असतात. मी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचप्रमाणे या ठिकाणी या 7 दिवसाच्या या आदर कार्यक्रमामध्ये आपल्या विहाराला तिथे जे काही युवक आहे धाडारीचे युवक आहे त्यामध्ये आमचे अक्षय गायकवाड त्याप्रमाणे आमचे धम्मसेवक धोंडीबा दिवार आणि शैलेश हे तन मन धन लावून आज तुम्ही कुठेही आलात विहारामध्ये पाहिल्यानंतर स्वच्छता ही फुलांची आरास आणि हे पाहतो खुर्च्या लावलेल्या असतात जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी त्या ठेवल्या जातात हे फक्त ह्या युवकामुळं. तर मी अगदी मनापासून सगळ्यांना ऐकतो की त्यांच्या या कर्तृत्वाला दाद देऊन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आणखी आपल्या एक युवक जे आमचे या ठिकाणचे संस्थापक तानाजी मोरे साहेब कालकत्रित आहे. त्यांचे चिरंजीव मोरे साहेब देखील कालकत्रित झालेले परंतु त्यांचे नातू शिवनाथ मोरे ह्यांनी देखील हे लेख किंवा हे डीजे आपला याची व्यवस्था लॉजपीकर किंवा याची व्यवस्था अतिशय धडपड करून आज आमच्या अवचारे साहेबांना त्यांनी खूप खूप मदत केलेली आहे. मी त्यांच्या देखील टाळ्या वाजून आपण मदत करूया आणि जास्त हे न करता या स्पर्धेमध्ये बालगोपालापासून संपूर्ण ज्येष्ठापर्यंत ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपलं कौशल्य दाखवलेलं आहे
त्यांचंही मी अगदी संघाच्या तर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. या लाऊडस्पीकर आणि मंडप हे जे काय आहे ज्याच्यामुळं आज आपल्या विहाराला खऱ्या अर्थाने जयंतीचं स्वरूप आलेलं आहे त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आता या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण गीतांनी सुरू करतो. ते गीत म्हणजे असं आहे, आकाश मोजतो भीमा तुझ्यामुळे. हे आमच्या सुनीताताई गजबार यांनी जी काही सुरुवात केली त्यामुळं कार्यक्रम अगदी सुंदर शेवटपर्यंत सुरुवात झाली आणि तरी त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर खऱ्या अर्थानं या बालगोपाळ यांनी या कार्यक्रमाला खूप चांगली साथ दिली आणि त्यांचे नियोजन राणी गायकवाड, नेहा चौरे यांनी आणि ज्योती भांगरे यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. मी त्यांचे देखील संघाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी जे काही म्हणजे मी ज्या शॉर्टमध्ये हे करतो या ठिकाणी जे काही आपल्या गाण्या रूपामधून आपल्या समोर मांडले त्याच्या रसिकाताई अवसरे, पोपट मोरे, नंतर नातले साहेब आणि नंतर प्रदीप मोहाडे, शारदाताई मोरे, वनिता वानखेडे आणि जयश्री माने यांनी आपल्या गीतामधून आपल्याला संबोधन केलेलं आहे. त्यांचंही आपण काळ्या वाजवून खूप खूप स्वागत करूया. या ठिकाणी जयश्री माने, नातवे साहेब आणि रोहिणी जाधव, त्याचप्रमाणे भीमराव वाघमारे साहेब यांनी देखील आपल्याला सर्वांना ह्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा देखील आपण काळ्या वाजून स्वागत करूया, आभार मानूया. या ठिकाणी आज ज्या आठवडेभरामध्ये जे काही कार्यक्रम झाले त्यामध्ये कालचे जे कार्यक्रम होते ते मर्गचे कार्यक्रम होते आणि त्यामध्ये कवी संमेलन देखील आपण चांगल्या रीतीने आयोजित केलं होतं, परंतु त्यांना हवा तसा वेळ मिळाला नाहीये. तर त्यांची एक अपेक्षा होती की यापुढे दोन कार्यक्रम एकत्र करू नका, जेणेकरून कार्यक्रमाची जी काही एक लय असते ती बिघडते. त्यामुळं आपण त्यांनी देखील ऍडजस्टमेंट करून घेतली, त्याचेही आपण या ठिकाणी आभार मानूया. आणि या संपूर्ण आठवड्याभरामध्ये आपण सर्वांनी भरभरून जो काही उत्साह दाखवला आणि उपस्थिती दाखवली, विशेषतः महिलांची नेहमीच जास्त उपस्थिती असते तर आणि त्याप्रमाणे पुरुषाने देखील उपस्थिती होऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने शेवटपर्यंत चांगल्या रीतीने साजरा करण्यास सहकार्य दिलं. मी सर्वांचं बहुजन हिताय संघ, महिला संघ आणि चारही संघाच्या वतीने खूप 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 आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. एखाद्याचं नाव किंवा काय घ्यायचं असं विसरलं असेल तर क्षमस्व, या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर, खूप छान सगळा सर्वसमावेशक असे आभार आपण मानलेले आहे. तरीही चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचे आभार आणि महेंद्र जाधव सरांनी अतिशय सुंदर आभार मानले त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवायचे. यानंतर आता भावी नगरसेविका असं म्हणून आता आपण त्यांना ती रेणुका शर्वाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दरवर्षी आपल्या देहाला भेट देतच असतात तर त्यांनाही विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या मनोगतानंतर समुपालन खाता होणार आहे, त्या अगोदर त्यांचा सत्कार केला जाईल. अलकाताई आणि मोरेताई पुढे येतील, गजवाताई या, अक्षरताई या, त्या पुढच्या आहेत.
रेणुकाताईंचं कार्य खूप छान आहे, त्यामुळे त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांचा सत्कार करूया. संविधानाच्या माध्यमातून त्या आपल्याला खऱ्या अर्थाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं वातावरण कुठेच दिसलं नाही हा तुम्ही सांगायला पाहिजे असं म्हणून मी देखील
अजून एक गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे आहे कारण तुम्ही इथे माझ्या शिक्षण संस्थामध्ये 99% फिमेल स्टाफ आहे आणि इथे येऊन शिकायची पण शिकवायची पण देखील संधी हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, इतर कोणी दिलेली नाही. अगर बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्ही चूल आणि मूल परतच असते आणि ब्राह्मणाचे देखील महिला देखील शिकू नाही शकत होते. हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि तुम्हाला मतदान करायचं पण अधिकार तुम्ही दिलेला आहे. आता आपल्या भारतामध्ये आपण पहिले देश आहे जिथे महिलांना वोट करायची संधी भेटते, नाहीतर इतर देशात अजून देखील महिलांना ती संधी भेटत नाही. तर आपण नशिबाने आपल्याला एवढं चांगले भारतरत्न आपल्याला भेटलेले आहे आणि त्यांचं स्वप्न जपायला पाहिजे आणि संविधानाला जपायला पाहिजे आणि आपण डेली प्रियांकल शाळेमध्ये वाचायला पाहिजे आणि प्रियांकलचं महत्व घेऊन पुढचा वाटचाळी करायला पाहिजे. हा शब्द मी त्यांना त्यांच्याकडून घेतलं आणि सांगितलं त्यांना. आज खरंच आजच्या दिवशी या गोष्टी बोलण्यामध्ये अर्थ आहे. नंतर काही त्यांना माहीत नसतो काय काय नाही. आपणच आपल्या समाजामध्ये सांगायला पाहिजे, प्रशांती करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी आहे आणि या खरं आहे. काय काही लोकांना सर हेही माहिती नाही की सत्य भेटली आहे कोणी. खरं आहे सर, पण आज मी इंटरनॅशनल स्कूलला तुम्ही घडवलेले त्या सगळ्या मुलांना माहिती स्वच्छ भेटले कोणी, शाहू महाराज कोणी, शिवाजी महाराज कोणी, रामाबाई कोणी, फातिमा बेन देखील कोणी हेही माहिती आहे. कारण आपण सर्व जातीचे सर्व धर्माचे संस्कार म्हणा तुम्ही फेस्टिवल्स म्हणा आपण साजरं करतो म्हणून आपण सेक्युलर विचाराने चालतो. आणि आज परत आपल्या सर्वांना मी जयंतीची शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते. परत एकदा आपल्या सर्वांना सप्रेम जयंती. धन्यवाद ताई. आता ताईने खूप छान या ठिकाणी संदेश दिलेला आहे. त्या संदेशातून आपण एवढंच म्हणू शकतो की फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली, आम्ही नाही कुणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली.